सुप्रीम कोर्टातली एक महत्वाची सीबीआय विरुद्ध सीबीआय हा वाद भरपूर गाजलेला होता आणि त्याबद्दल आज सुप्रीम कोर्टात काय झालं तर या खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टानं केंद्राला मोठा दणका दिला सीबीआय प्रमुख आलोक वर्माना रजेवर पाठवण्याचा केंद्रीय दक्षता आयोगाचा निर्णय हा सुप्रीम कोर्टानं आज रद्द ठरवलाय वर्मा आता कार्यालयात जाऊन पुन्हा पदभार स्वीकारू शकतील पण कोर्टाच्या आदे आदेशानुसार वैधानिक समितीनं अंतिम निर्णय द्यायच्या आधी वर्मांना कोणताही धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही वैधानिक समिति बैठक घेन एक आठ हा निर्णय घया को कोर्टान समिति पंप्रधान विरोधी पक्ष नेता सरनयाधीश जजमेंट तो हम लोगों ने अभी पूरी पढ़ी नहीं है लेकिन यह संभव है कि कोर्ट ने यह कहा हो कि दोनों को अगर इकट्ठा पढ़ा जाए हार्मोनियसली पढ़ा जाए तो अगर ऐसा सुपरिटेंडेंस का पावर होता है जिसमें सीबीआई का डायरेक्टर अपने अधिकार से कुछ समय के लिए भी वंचित होता है तो वो कमेटी के सामने जाना चाहिए इस व्यू से भी अगर सीबीआई की एक संस्था के नाम पर स्वायत्तता और निष्पक्षता और विश्वसनीयता बढ़ती है तो यह स्वागतनीय है लेकिन इसके साथ साथ सुप्रीम कोर्ट ने एक अकाउंटेबिलिटी का जवाब का मैकेनिज्म भी सेटअप किया है जिसके तहत कहा है कि जितने भी ये तथ्य आए हैं इस केस में एक सप्ताह के भीतर सरकार उस कमेटी की मीटिंग बुलाए जो उसके सामने जाएंगे तो ये एक दोनों को बैलेंस करके सर, सुप्रीम कोर्ट ने व्यू लिया है जब जजमेंट की डिटेल आएगी सरकार उसका अध्ययन करेगी सरकारवर एक फार गंभीर टिप्पणी उच्चतम न्यायालयाने केलेली आहे जसं लोकांना वाटतंय की कुठल्या प्रकारे सीबीआयशी दुरुपयोग होत आहे सीबीआयचा सीबीआयला सरकार कसे वागत आहे आणि हे ते मिड नाईट ऑपरेशन झालं होतं ज्याच्यामध्ये अचानक प्रधानमंत्री आणि त्यांचे जे सहभागी लॉक कायदा मंत्री या लोकांनी ठरवलं की या लोकला लगेच रजेवर पाठवून द्यायचं ते रात्री दोन वाजता तर त्याला अवैध ठर आणि महत्वाच्या बातमीनंतर आणखीन एक बातमी आहे लोकसभेतून आलेली आज लोकसभेमध्ये आर्थिकदृष्ट्या मागास सवणांना दहा टक्के आरक्षण देण्याचं विधेयक लोकसभेत सादर करण्यात आलंय केंद्रीय सामाजिक न्यायमूर्ती थावरचंद गेहलोत यांनी लोकसभेत हे विधेयक मांडलंय आणि संध्याकाळी पाच वाजता या विधेयकावर चर्चा होणार आहे मला वाटतं की हा काही पॉलिटिकल निर्णय नाही आहे हा सामाजिक निर्णय आहे आणि सामाजिक न्यायाचा निर्णय आहे त्यामुळे ज्या समाजाला न्याय देणं अत्यंत आवश्यक होतं सवर्ण समाजामध्ये आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या गरीब लोकांची संख्या फार मोठी होती आणि त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये मराठा पटेल जाट या लोकांचं तीव्र आंदोलन झाल्याचं आपण पाहिलेलं आहे त्यामुळं हा जो निर्णय आहे हा निर्णय हा एक मा, मा, मास्टर स्ट्रोक आहे ब्राह्मण मराठा वैश्य बनिया जाट पटेल काफू सर्व प्रदेशातले क्षत्रिय सगळे ज्यांना आरक्षण नाही अशा सगळ्यांना यामध्ये आरक्षण मिळतं आणि जो गरीब आहे त्याला मिळतं त्यामुळे याचं सर्व देशभर प्रचंड स्वागत होत आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने जो निर्णय घेतला की आर्थिक दुबड्यांना दहा टक्के आरक्षण द्यायचा तो अतिशय चांगला आहे सर्वसामान्यांसाठी न्याय देणार आहे आणि मी अभिनंदन करतो मंत्रिमंडळाचं